एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते. आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवनवर जर शेतकरी झोडला जात असेल तर त्या शेतकरी भवनचं नाव शेतकरी झोडणं भवन ठेवायला हरकत नाही अशी मोठी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे. या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स. चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ऍक्रॅलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल. आमचा मोबाईल नंबर 78 41 95 57 05. आमचा पत्ता खामगाव बँक समोर खाटोडेवाडी अप्रोच रोड वरुड. आणि तेही अशा ठिकाणी की ज्या आपल्या घराला शेतकरी भवन म्हणून नाव दिलं आहे आणि त्या शेतकरी भवनामध्ये शेतकरी जर जोडल्या जात असेल तर त्या शेतकरी भवनाचं नाव शेतकरी जोडणं भवन असं करायला काही हरकत. आधी वरुड शहरातील शेतकरी भवन म्हणजेच आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावरती शेकडो शेतकरी हल्लाबोल करत म्हणजेच मोर्चा घेत घेऊन गेलेले होते. त्यांच्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. आपल्यासोबत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडेसाहेब आहेत. तुम्ही या मतदारसंघात आमदार म्हणून आणि कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहेत, या घटनेकडे कसं पाहत आहात? शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे, खरं म्हणजे अतिशय दुःखाची बाब आहे. कारण जे शेतकरी आपल्या मागण्यासाठी येतात किंवा लोकप्रतिनिधीला भेटतात तर लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की कदाचित त्यांच्या मागण्या पूर्ण नाही करू शकणार, परंतु त्यांच्यासोबत बोलणं, त्यांना चहापाणी करणं, विचारणं, सन्मान देणं, कारण त्याच्या काही समस्या असतात तो पीडित असतो. पण अशा याच्यामध्ये मगरुरीन जर कोणी समोर आलं आणि त्यावरही जर पोलीस लाठीमार करत असतील आणि पोलिसांना लाठीमार करायला लावत असेल किंवा त्या शेतकऱ्या